नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मी युवा रेशीम म्हणजे जग चव्हाण विठ्ठल, परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेतकरी रेशीम त्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन विषयासोबत आपल्या चॅनलवरती आहोत. तर आज आपण पाहणार आहोत की कापूस लागवड पद्धत आणि कापूस लागवडीचे जे टॉपचे बियाणे आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर आपण या प्लॉटमध्ये 144 कावेरी सीडच हे आपण वाण लावलं आहे. ते वाण कशा पद्धतीने आता आलेलं आहे हे आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेशीम शेती असेल किंवा इतर शेतीमधील जे पीक घेतली जातील त्याबद्दलचे सर्व नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा. तर आता मग शेतकरी मित्रांनो, व्यस्त वेळ होता लागलीच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जूनमध्ये आपण या कापूस पिकाची लागवड केली होती. तर कापूस पिकामधील जे अंतर आपण जे ठेवलं होतं ते 4x2 असं हे ठेवलं होतं. तर या शेतामध्ये आपण कावेरी सीडचं 144 हे वाण आपण लावलं होतं. तर आता ह्या वाणाची आपण साधारणपणे हाईट जर पाहिली ते 6 फुटापर्यंत हाईट ही गेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपण जर पात्याची पाहिली तर ह्याला पाते देखील भरपूर आहेत. आणि आपण खाली जर पाहिलं त्याला दोड्या देखील 20 ते 25 दोडी सध्याला आपलेली ही पकली आहे. म्हणजे जे 20 ते 25% जो माल आहे तो आपला परिपक्व झालेला आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पाती संख्या देखील याची भरपूर आहे. तर आणखीन यामध्ये कोणकोणत्या आणखीन क्वालिटी आहेत ह्या कापसामध्ये ह्या वाहनामध्ये, आणखीन हा वाहन कशा पद्धतीने आहे हे आपण सविस्तर असं पाहून घेऊया. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की 144 हे वाहन कशा पद्धतीने आहे किंवा ते शेतकऱ्यांना कसं परवडण्याजोग आहे. तर या ठिकाणी आपण बघत होता आपण 144 या वाहनाची निवड केली होती यावर्षी. तर या झाडाची आपण साईज पाहू शकतो 6 फुटापर्यंत हाईट गेली आहे. आणि या वाहनाला आपण पाहिलं बूड ते शेंडा पूर्ण पाते लागलेले आहेत. त्यानंतर आपण जर खाली जर पाहिलं तर आपल्याला 20 ते 25 बोंड्या ज्या पाहायला मिळतील ते परिपक्व झालेल्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतील. बोंडाचं साईज देखील आपण बघू शकता, बोंडाचा आकार देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने बोंडाची साईज ही झालेली आहे. आपण फळ फांदी जर पाहिली ह्याला तर फळ फांदी देखील आपल्याला या ठिकाणी भरपूर अशी पाहायला मिळते. त्याचबरोबर झाड हे मजबूत असून त्याला फांदी देखील भरपूर प्रमाणात लागली आहे. आणि प्रत्येक फांदीला 4-4, 5-5 डोळ्या ज्या आहेत त्या खालच्या साईडने परिपक्व झालेल्या आहेत. आणि वरच्या साईडने जर आपण पाहिलं तर पूर्णपणे याला पाते हे लागलेले आहेत त्या ठिकाणी आपण म्हणू शकता. तर या पिकाला आपण पहिला डोस कसा दिला, त्यानंतर दुसरा डोस कसा दिला, पहिली फवारणी कशी केली, आपण सर्व A to Z माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढं सांगितलं या 144 हे लागवड केलं आहे. आणि ते लागवड केल्याच्यानंतर ते वाण कशा पद्धतीने दिसेल किंवा शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये हे वाण लावलं तर काय फायदा होईल हेच आपण आज या व्हिडिओमधून पाहिलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण याच्या समाप्त करतोय. पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी रेशीम या यूट्यूब चॅनलवरती. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा.